लोकप्रतिनिधी कसा असावा मतदारांनी टाकलेला विश्वास कसा सार्थ ठरवावा आणि दिलेल्या शब्दांची वचनपूर्ती विकासाभिमुख कार्यातून कशी करावी याचे उत्तम उदाहरण म्हणून डॉक्टर देवानंद कांबळे यांचा उल्लेख करावा लागेल भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघाचा कायापालट करत मतदारांनी मतदानाच्या रूपात टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही पाच वर्षाच्या कालावधीत कोट्यावधी रुपयांचा विकास निधी खेचून बदलून टाकला कामाचा कोरुची ग्रामपंचायत पक्षाचे लोकनियुक्त सरपंच पदाचे उमेदवार डॉक्टर देवानंद कांबळे यांचा विजय निश्चित मानला जात आहे भागाचा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय घेऊन देवानंद कांबळे हे मैदानात उतरले आहेत आणि ग्रामस्थ त्यांना निश्चितपणे पाठबळ देतील असे चित्र सध्या तरी दिसत आहे डॉक्टर देवानंद कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य असून त्यांनी आपल्या कार्यकाळात कोरुचीसह तारदाळ खोतवाडी नेज आणि मजले या आपल्या मतदारसंघात सर्वांगीण विकासाची कामे केली त्यासाठी कोट्यावधीचा निधी खेचून आणला आणि परिसराचा कायापालट केला जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी कोरुची गावात विकासाची गंगा आणताना बौद्ध समाज मंदिर जैन बस्तीत आवश्यक सुविधांसह संपूर्ण गावातील रस्ते गटर्स पेविंग ब्लॉक आदी कामांचा पाठपुरावा करून ती मार्गी लावली जनसुविधा मोठ्या गावांना नागरी सुविधा अल्पसंख्याक बहुल तीर्थस्थळ तसेच अंगणवाडी आणि शाळामध्ये आवश्यक त्या सोयीसुविधा शैक्षणिक साहित्य विद्यार्थिनींना सायकल शाहू घरकुल योजनेतून बेघरांना घरे दलित वस्ती अंतर्गत विकास कामे करून मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविला आता ते कोरुची ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा तारा आणि पक्षाचे उमेदवार म्हणून लोकनियुक्त सरपंच पदासाठी मैदानात उतरले आहेत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासह विकासाची कामे केली आहेत म्हणूनच मतदार त्यांना साथ देतील असा विश्वास भाजपा शहराध्यक्ष अॅडव्होकेट अनिल डाळा यांनी व्यक्त केला तर देवानंद कांबळे यांनी केलेली विकास कामे आणि विकासाची गंगा अविरतपणे प्रवाहित राहण्यासाठी त्याच कामाच्या बळावर मतदार त्यांना सरपंचपदी विराजमान करतील असे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनी सांगितले जेथे थांबला दिवस तेथे थांबलो नाही जरी उसवले श्वास तरी मी विसावलो नाही हे ब्रीद घेऊन सातत्याने लोकाभिमुख विकास कामांसाठी धडपडणाऱ्या डॉक्टर देवानंद कांबळे यांना मतदार निश्चितपणे पाठबळ देऊन सरपंचपदी विराजमान करतील यात कसलीच शंका उरलेली नाही